नमस्ते, आपण आज गुंजेगाव मध्ये आलोय. गुंजेगाव मध्ये प्रगत शेतकरी आहे. सर, तुमचं नाव? चंद्रकांत रेवंशी जुंजळे. जुंजळे मध्ये शेतकरी आहेत, प्रगत शेतकरी आहेत. तुमचं क्वालिफिकेशन पण आता डीएड झाले ना? डीएड पण झाले. बऱ्यापैकी आता द्राक्ष मध्ये वळलेले आहेत. आणि किती एकर द्राक्ष तुमचं टोटल? सर, 4 एकर. 4 एकर द्राक्ष आहे त्यांचं. त्यांनी न्यूट्रिएक्सलचं सिग्नेचर सुपर वापरलेलं आहे. न्यूट्रिएक्सलना इच्छा आपण न्यूट्रिएक्सल सिग्नेचर काय काम केलंय, पॉईंट साठी काय केलंय आणि गोळीगड साठी काय केलंय, द्राक्ष मध्ये काय फायदा झालाय, त्यांना बेनिफिट काय झालं त्यांना विचारू. सर, आता तुम्ही न्यूट्रिएक्सलचं ह्या वर्षी सिग्नेचर सुपर वापरलाय, त्याचं बेनिफिट काय झालं आणि किती वेळा घेतला हात? ते सिग्नेचर सुपर आपण पहिला स्प्रे गड जिरू नये म्हणून तिथे एक एमएलने दिले. त्या टायमाला गड म्हणजे असे चांगले झालेत आणि फ्री ब्लूम मध्ये 2 स्प्रे दिलेत. त्याच्यामध्ये पाकळीला मध्ये अंतर चांगले मिळाले, गडाचा बंच वाढलाय आणि परत फ्लॉवरिंग मध्ये 2-3 GA मध्ये 1-1 ML टाकलेला आहे. ह्याचा बेनिफिट काय झाला तुम्हाला? पाकळी चांगली मिळाली आणि घडाला पॉइंटला लांबी चांगली मिळाली, 1 नंबर लांबी मिळाली. आता बघतोय आपण लांबी वगैरे छान निघाले, लांबी पण बेस्ट आहे, पाकळी साईडला पाकळी पण बेस्ट आहे. तुम्ही बघताय आणि घडाच्या लांबीसाठी तर 1 नंबर काम आहे. तुम्हाला केव्हा सिग्नेचर सुपर चांगला केव्हा वाटलं तुम्हाला? आमचे मित्र विलास जांभळे यांच्या प्लॉट मध्ये गेलतो, त्यांनी असंच काशीगावला गेल्यानंतर सांगितलं बाबा सिग्नेचर सुपर चांगला आहे, आमचे गड थंडीमुळे लांबले नाहीत जास्त. मग लांबण ते म्हणून जर चर्चा निघाली, चर्चात सिग्नेचर नाव लक्षात आलं, मग सरसाची जतला गेलतो. मग तिथून एक लिटर पहिल्यांदा विलास जांभळेच्या प्लॉटवर पहिल्यांदा वापरलं. बरोबर. मग दुसऱ्या दिवशी असा रिझल्ट मिळाला, बघायला मिळाला की उग लहान लहान बंच असणारे चांगले, एकदम त्याची पाकळी जबरदस्त झाली आणि घडाला साईज एकदम चांगली मिळाली. म्हणजे घडाला थिनिंग सुद्धा करायची वेळ आली नाही, एवढं म्हणजे बेस्ट मिळालं. मग नुसतं थिनिंग मध्ये आपण शेंडा उडवलंय त्याच्यामध्ये, त्यामुळं काम 1 नंबर आहे आणि पॉइंटला तर मग काय नाद करायचं नाही. बरोबर. आता प्रगत शेतकरी आता डीएड झालेले आहे, क्वालिफिकेशन चांगलं आहे त्यांचं. त्यांचं म्हणणं होतं आपण ऐकतोय, सिग्नेचर सुपर वापरलेल्या प्लॉट मध्ये तुम्हाला थिनिंग पण करायचं कमी लागतोय. म्हणजे कुठंतरी एक म्हणजे पाकळीतलं अंतर आणि मण्यातलं अंतर वाढलं की थिनिंग करायची वेळ नाही. बरोबर. ह्यामुळे बेनिफिट त्यांचा खर्च पण कमी झालेला आहे. आपण पॉइंट पण बघतोय आपण छान, म्हणजे बाग मध्ये पहिलं पीकच आहे ना? तरी पहिलं पीक आहे आणि सिग्नेचर पूर्ण प्लॉटला सिग्नेचर वापरलेला आहे, त्यामुळे रिझल्ट पण चांगला आहे आणि स्टॉप पण आहे. आता त्यांनी पण समाधान आहेत. त्याप्रकारे तुम्हाला न्यूट्रिएक्सलचं प्रोडक्ट बद्दल आणि द्राक्ष आणि डाळीमध्ये काय समस्या असेल त्याबद्दल माहिती पाहिजे असेल तर माझ्या नंबरवर कॉल करू शकताय. माझा नंबर आहे 888-8882. नमस्ते सर. नमस्ते.